तेर पॉलिसी सेंटरने आयोजित केलेल्या आजच्या जागतिक वन दिन आणि उद्याचा जागतिक जल दिवस या दोन्ही दिवसांच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण नेहमी बोलताना असं म्हणतो की जगातलं तिसरं जागतिक युद्ध जे होईल ते पाण्यासाठी होईल. आणि खरोखरच रोजचा दिवस जेव्हा आपण उजाडतो त्यावेळेला रोज वेगवेगळ्या ठिकाणच्या दुष्काळाच्या बातम्या वाचून ही परिस्थिती लवकरच आपल्यावर येईल असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. जे पत्रकार सतत पर्यावरणवादी भूमिकेतून माझ्यासमोर वावरत असतात, आमच्या संस्थेबरोबर काम करत असतात, त्यांना आज या मंचावरती बोलवून त्यांच्याकडून सर्वसामान्य लोकांनी काय करायला पाहिजे किंवा जगातली पाण्याची स्थिती खरोखर किती गंभीर आहे, नद्यांची स्थिती किती गंभीर आहे हे ऐकायला सर्वांना आवडेल असा एक माझ्या मनात विचार आला आणि म्हणून आजचा आपण हा परिसंवाद इथं घडवणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे पाणी आणि ज्वलंत, दुसरी गोष्ट म्हणजे ऊस आणि कडू, आणि तिसरी गोष्ट म्हणजे धरणं आणि दुष्काळ. आत्ता तुम्ही महाराष्ट्रात बघितलं तर समीकरण हेच आहे. पाण्यासाठीचे संघर्ष, वॉटर कॉन्फ्लिक्ट्स, हे आपण कर्नाटक तामिळनाडूबद्दल ऐकले, केरळ कर्नाटकबद्दल ऐकले, पण एका राज्यात एवढे मोठे पाण्याचे संघर्ष जिथे काही लोकांना जवळजवळ आपला जीव गमवावा लागला हे आत्तापर्यंत महाराष्ट्रातच झालेलं आहे. दुसरं, साखर ही कडू कशी झाली. आपल्याकडे अंदाजे 209 साखर कारखाने आहेत आत्ता या क्षणाला, आणि हे साखर कारखाने कुठे असतील. आत्ता आपली सगळ्यात जास्त दुष्काळाने जी ग्रस्त जिल्हे आहेत त्यात हे सगळे साखर कारखाने आहेत. सगळ्यात जास्त दुष्काळाचा फटका बसलेला आहे सोलापूरला, आणि सोलापूरमध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त ऊस तिथे लावला जातो, सगळ्यात जास्त ऊसाचं गाळप तिथे होतं. तर ह्याच्यात काय चूक आहे, ऊसाला ज्वारी आणि बाजरीपेक्षा किमान 10 ते 12 पट जास्त पाणी लागतं. बरं, असं तुम्ही म्हणाल का की मग इकडे शेतकरी संपन्न झाले. आत्ता नोव्हेंबरमधल्या ज्या साखरेच्या किमतीसाठीचं आंदोलन झालं ज्याच्यात 2 शेतकऱ्यांना परत प्राण गमवावं लागलं, ते पण याच ठिकाणी झालं. साखरेच्या कचाट्यामध्ये आत्ता महाराष्ट्र अडकलेला आहे पूर्ण. हा गुंता इतका क्लिष्ट आहे की आत्ता जे आपले 30 कॅबिनेट मंत्री आहेत त्यातले 13 कॅबिनेट मंत्र्यांचे एकतर साखर कारखाने आहेत नाहीतर ते त्याच्यात भयंकर जास्त शेअर आहेत त्याच्यात त्यांचे. दुष्काळी भागामध्ये जास्तीत जास्त साखर लावून जास्तीत जास्त पॉलिटिशियन्सना कसा फायदा मिळू शकतो ही एकच गोष्ट तिथे दिसते. की बाबा आमटे आत्ता संवादात असं म्हणाले की प्रवाह थांबला, कुंठित झाला की पाणी मलिन होतं नदीचं. भीमा नदीच्या उपनदीवर टाटांची धरणं आहेत, जलविद्युत धरणं आहेत, जी पाणी ट्रान्सफर करतात, जे पाणी खरं तर भीमा नदीत यायला पाहिजे होतं ती ट्रान्सफर करतात वेस्ट बेसिनमध्ये म्हणजे मुंबईकडे. हे पाणी आहे अंदाजे 1300 मिलियन क्युबिक मीटर, म्हणजे याच्याने जवळजवळ 20 लाख लोकांची तहान एका वर्षासाठी भागू शकेल. पण हे पाणी आपण इकडे येणारं नैसर्गिकरित्या डायव्हर्ट करतो पलीकडे फक्त आणि फक्त वीज निर्मितीसाठी मुंबईच्या. पण एन्व्हायरमेंट फ्लोज हा खूप उगवतीचा विषय आहे. त्याच्यामध्ये आत्ता गंगेवरती जो सगळ्यात मोठा वाद चाललेला आहे तो एन्व्हायरमेंट फ्लोजवरून चाललेला आहे की नदीमध्ये नदीच्या परिसंस्थेसाठी पाणी किती हवं, आणि हा ही आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण ह्याला नाही म्हणून चालणार नाही, आणि लोक जास्त ॲक्टिव्ह होऊन याबद्दल बोलायला लागत नाही तोपर्यंत काही होणं अवघड आहे. राजकर्त्यांना माहिती आहे की याच्यातून फारसं काही निघणार नाही. गाळ आणि भार हा नदी आणि तिचा घटक प्रवाह, ओहोळ, नाले, उपनद्या या सगळ्यांमध्ये गाळ आणि भार असतोच. हा जो अतिरिक्त गाळ आणि भार येतोय ते येण्याची कारणही अन्यायकारक आहेत, आणि तो गाळ आणि भार जे परिणाम घडवून आणतोय तेही फारसे चांगले नाही आहे. मत्स्य व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर बाधित झालेला आहे. एक तर पाण्याच्या गुणवत्तेत बदल हा गाळामुळे होतोच, तरण त्या गाळामुळं पाण्याची चव, पाण्याचा वास, पाण्याचं तापमान, पाण्याचा चरचरीतपणा म्हणजे ॲब्रेसिव्हनेस बदलतो, pH सामू बदलतो, पाण्यात विरघळणारा प्राणवायू डिझॉल्ड ऑक्सिजन जो अनेक जीवांना पोषक असतो त्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं. हे जे तरंगते पदार्थ असतात त्यातल्या गडुळतेमुळं कमी सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत पोहोचतो, त्यामुळे पाणवनस्पतींची प्रकाश संश्लेषणाची क्रिया फोटोसिंथेसिस ही कमी होते, त्यांना अन्न म्हणून वापरणाऱ्या जीवांच्याही जीवनचक्रावर परिणाम होतो. थोडीशी आणखी आकडेवारी बघायची झाली तर भारतात 328 दशलक्ष हेक्टर जमिनीपैकी 175 दशलक्ष हेक्टर जमिनीची बेसुमार धूप होते, आणि उत्तर पूर्वी राज्यांमध्ये आता जलविद्युत प्रकल्पांपासून ही धूप हे एक मोठं पर्यावरणीय संकट म्हणूनच आपल्याकडे उभं राहायला लागलं आहे. पण उत्तर पूर्व भारतात फक्त फिरत्या शेतीमुळं झुमिंग कल्टिवेशन जे म्हणतो 3 दशलक्ष हेक्टर जमिनीची धूप होते. नदी खोऱ्यातल्या विद्युत प्रकल्पांपैकी जे काही आपल्याकडे आहे त्यात 21 प्रकल्पांमध्ये गाळाचं प्रमाण अपेक्षित, त्यांनी जे प्रकल्प चालू करताना हिशेबात धरलं होतं
त्याच्यापेक्षा 182% जास्त आहे. पाणी हे फक्त माणसापुरतं मर्यादित नाही आहे, तर माणसाच्याही पलीकडे जाऊन खूप काही घटक निसर्गाचे जे पाण्यावर अवलंबून आहेत. पाणीची पूर्ण जी सायकल आहे ती आज जंगलांवर अवलंबून आहे. त्या जंगलावर या दुष्काळाचा खूप मोठा परिणाम होणार आहे आणि त्यामध्ये वन्य प्राण्यांवर, त्यांनाही वर्षभर वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये पाण्याची गरज आहे. तर आत्ता यावेळी मार्चमध्ये सुरुवातीलाच जंगलातले बहुतांश पाणवठे कोरडे पडलेत. वनविभागाने वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कृत्रिम पाणवठे केलेले आहेत. आता एक मोठा संघर्ष सुरू झाला आहे की इथे माणसांना पाणी नाही आहे प्यायला, आणि मग प्राण्यांना तुम्ही का देता? हे एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे की आज माणसं विरोध करतायत तर ते विरोधावरती प्राणी थांबून राहणार नाही आहेत. त्यांना पाण्याची गरज आहे तर ते इथून पुढे भविष्यात ते माणसाच्या भागात आक्रमण करायला लागणार आहेत. वन्यजीवन आहे त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण त्यांचे थेट परिणाम पुन्हा माणसांवरच होणार आहेत. पण सध्या निसर्ग पर्यावरणाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर तो अत्यंत अभद्राशी उद्योग मार्तंड, राजकारणी आणि माफिया यांची युती. आमच्या पॉलिसीज आहेत त्या पर्यावरण स्नेही नाही आहेत, पर्यावरण पूरक नाही आहेत. आपण जोपर्यंत आता सगळ्याच गोष्टी जर भारताच्या घटनेच्या चौकटीत करायच्या असतील तर त्याला इलेक्टोरल मॅन्डेट देणं हा पहिला भाग असला पाहिजे. कधी मला माझं जगणं महत्वाचं आहे, मला तो प्राणी नको आहे असं जी भूमिका होते तर तो सुद्धा जगला पाहिजे आणि तुम्ही पण कसं जगला पाहिजे, तर हे जे बॅलन्सिंग कसं करायचं याबद्दल जनजागृतीची यासाठी खूप गरजेचे आहे. तसं जी लोक आता वेगळ्या वेगळ्या स्तरावर काम करतात या सगळ्या पाण्यासाठी, पाण्याच्या बचतीसाठी किंवा जनजागृतीसाठी, तर त्यांना ज्या प्रकारची मदत हवी आहे ती तुम्ही नक्की देऊ शकता. लोकसहभाग हा आम्ही आतापर्यंत जे बघितलंय रुरल ग्रामीण भागातून लोकसहभाग पाण्याच्या आणि पर्यावरणाच्या कामासाठी मिळणं अतिशय सोपं असतं, कारण त्यांचा डायरेक्ट त्यांचं जीवन त्याच्याशी जोडलेलं आहे, आपलं जोडलेलं नाही. त्यामुळे दोन खूप स्पष्ट गट तयार होतात की ज्यांचं जीवन हे त्याच्यावर अवलंबून आहे आणि ज्यांचं जीवन हे डायरेक्टली अवलंबून नाही, आणि ही सत्य परिस्थिती आहे. असं असतानाही खूप विविध प्रकारच्या गोष्टी ते आपण करू शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग नुसतं करू नाही शकत, कायद्याने बांधिलं होत करायला. 2009 नोटिफिकेशन आहे की सगळ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं हे कंपल्सरी आहे, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्येच नाही. तर त्यामुळे लोकसहभाग कदाचित सगळ्यात अवघड आहे. असं असतानाच मी सांगू इच्छिते की सुबनसिरी, लोअर सुबनसिरी आणि अरुणाचलमधले धरणं आणि आसाममधली धरणं ज्यांनी सांगितली, 2,00,000 लोक रस्त्यांवर उतरलेली आहेत आत्ता या क्षणाला. भारतातला नर्मदेनंतरचा सगळ्यात मोठं जन आंदोलन आता तिकडे चाललेलं आहे, आपण त्याला आता आंधळे आहोत. हिमाचलमध्ये चाललंय, उत्तराखंडमध्ये चाललंय. स्वामी निगमानंद गेले आणि जी डी अगरवाल, स्वामी सानंद हे गंगेमध्ये अविरल प्रवाह, जे आता चैत्राली बोलते की नदीमध्ये नदीच्या परिसंस्थेसाठी पाणी असणं, एन्व्हायरमेंटल फ्लोज असणं, नदीचा प्रवाह असणं, नदी ही प्रवाही आहे, याच्यासाठी जी डी अगरवाल आत्ता अमरकंटकावरती 31 दिवस उपासाला होते. जनसहभाग आणि लोकसहभाग त्या लोकांकडून नॅचरल असतो जे त्याच्याशी बांधलेलं आहे. आपल्याकडून अनफॉर्च्युनेटली आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजे, दुसरे काय पर्याय नाही. तेअर पॉलिसी सेंटरकडून सगळ्या ह्या पाहुण्यांचा आभार की तुम्ही सगळे इथे आलात आणि तुमचा वेळ काढून आपण सगळ्यांनी एक चांगली संवाद परिसंवाद साधला त्याबद्दल. आता राजेंद्र शेंडे, तेअर पॉलिसी सेंटरचे चेअरमन, यांना मी बोलवते. And we see that a lot of water going for the cane sugars. And we don't have water for other cereals. We don't have water for drinking. And we don't have water, of course, for ecosystems. These tremendous contrasts, when it come and we don't find any solutions to that, then the civilizations collapse. But we need to find out, even if it collapses, probably we can elongate it slightly to see that we as an individual can take action. And I think it's a very good point which came up that people have done it. I think we have to catch that momentum. That momentum, with the help of social media networks, with the help of such kind of interactions, with like-minded people like you, we should institutionalize the interactions to start the actions at the individual level. I would like to again congratulate all the media, the journalists who have taken the podium here. And I also want to thank Fair Policy Center's very active members who had organized this innovative program. Thank you very much.